नमस्कार बालमित्रांनो, मी शोभना जावरे, सहशिक्षिका टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व, विषय गणित। बालमित्रांनो, आज आपण मागे व पुढे यातील फरक समजून घेणार आहोत। या ठिकाणी रस्त्याने दोन ट्रक धावत आहेत, यामध्ये मोठा ट्रक पुढे व लहान ट्रक मागे धावत आहे। तर पुढे धावणारा मोठा ट्रक याला आपण पुढे म्हणणार आणि लहान ट्रकला मागे। तसेच या ठिकाणी वटवाघूळ दिसत आहेत, तर मोठे वटवाघूळ पुढे आणि त्याच्या पाठीमागे लहान वटवाघूळ दिसत आहेत। याप्रमाणे आपल्याला पुढे आणि मागे यातील फरक लक्षात येत आहे। या ठिकाणी मुली ओळीत उभ्या आहेत। पहिली मुलगी आहे ती पुढे आहे आणि तिच्या पाठीमागे असलेल्या मुली या मागे आहेत। सगळ्यात मोठी मुलगी मागे उभी आहे, हा फरक आपल्या लक्षात येत आहे। या ठिकाणी आपल्याला प्राणी दिसत आहे, पुढे असलेला प्राणी आपल्याला पूर्ण दिसत आहे आणि भिंतीच्या मागून एक प्राणी आपल्याला पाहत आहे। याप्रमाणे आपल्याला मागे पुढे हा फरक लक्षात येत आहे। तसेच पाण्यात आपल्याला जहाज जाताना दिसत आहेत, यामध्ये मोठे जहाज हे पुढे दिसत आहे आणि लहान जहाज हे त्याच्या मागे दिसत आहे। पुढे व मागे हा फरक लक्षात येतो। त्याचप्रमाणे कापलेला टोमॅटो हा पुढे आहे आणि पूर्ण असलेला टोमॅटो हा आपल्याला त्याच्या मागे दिसत आहे, हा फरक आपल्याला या ठिकाणी जाणवतो। पुढील चित्राचे निरीक्षण करा व टिक करा। पडद्यामागे लपलेल्या मुलाखाली टिक कर। आता पडद्यामागे लपलेला मुलगा आपल्याला पडद्याच्या मागे दिसतोय ना, त्याला आपण टिक करणार आहोत। दिसला बरोबर। आता पुढील चित्रात आपल्याला दोन मुली झोपड्यावर बसलेल्या आहेत, तर पुढे असलेल्या झोपड्याखाली टिक कर अशी सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी पुढे असलेली मुलगी ही दुसऱ्या नंबरची आहे, तर तिच्या खाली आपण टिक करत आहोत। तसंच इथं क्रिकेट खेळत आहेत मुली। स्टॅम्पच्या पुढे असलेल्या मुली खाली टिक कर अशी सूचना आपल्याला देण्यात आलेली आहे। तर स्टॅम्पच्या पुढे असलेली मुलगी हिरव्या रंगाचा फ्रॉक घातलेली आपल्याला दिसत आहे, तिला आपण टिक केलेलं करत आहोत। तर अशा प्रकारे आपण पुढचा व मागचा फरक समजून घेतलेला आहे। थँक्यू।